आता दिवस निघाले निघाले काय लावलंय ना आता बा शेंटी नेंदे ने काय शांताराम भाऊ काय आहे काय म्हणलंय आले हे हे आमच्या गावाला लागले दोन राऊ किती दिसून राहिले म्हणे अरे काय आले का आता म्हणलं काही जरा असं करू लागा लागत ना गणपतीचं ते आता आपल्याला स्टेज फेस बनवायला लागत का फक्त का अध्यक्षच व्हायचं का म्हणलं आता याच्या त्याच्या कोट्यावरचे टीना आणा आणि हे आणा अरे म्हटलं कोणा सांगतले धंदे करास तुम्हाला काम नाही धंदा नाही बसले आपले याच्या घरचे बाशे आण त्याच्या घरचे ठुनी आण काम नाही धंदा नाही दरवर्षी काम करत नसतो काही इकडून तिकडून टीना आणा हे आणा स्टेज बनवा म्हणजे कसं मंडप वाले काय काय करायला लागतं किती पैसा देते यायला टाइम राहिला का कराले ते मूर्ती आता बुकिंग करणार उद्या आण लागत नाही का मग बसले आपले काही टीन हे करा जमा करा दे नेऊन दे कोणाच्या कोट्यावरचे आणले ते एखादं सांगून दे देऊ आणि त्याला स्टेज बनवायला देऊन देऊ दे ना रे आला आता काय राहिलं काय आता पाच साठ तीन हजार लावले का नाही झालं होऊन जाते बरोबर मग काय जरा कपडा टाकलावरून झालं पाहिजे तू पाहिजे झालं का नाही तर काय काही करता राज्या मला विचारला शिवाय करत नायकडे आण सगळं चला बरं काय केलं दाखवा बरं काय ताल केला तुम्ही काय केलं दाखवा मला ते पाहिजे ते मारते जंगल भार पडू राहिला ते जरा खाली खाली ना तुम्ही शांताराम भाऊ ते आणि गद घोळ झालं इथं आता नावाचा खराब करणं नाही का हे याचे त्याच्या कोट्यावरचे टीन आणले उभं केलं झालं बिल काढायला तयार असे मग असं आहे ना मग चार पाच हजार काढला ना मागच्या आहे ना इकुण तिकून आणू अरे म्हणलं काय करून काय राहिले म्हणलं हे जरा काही पद्धतशीर एखादा मंडपाला सांगायचा हे ते काय स्टेज हे काय अशा जमते का हे काय फालतू मग आपल्या कारकिर्दीत नाही पटलं हे आपल्याला आता एक दीड घंट्यात उभं सोडत हे भर झालं लवकर आलो मी म्हणलं शांताराम भाऊ हे सगळं आहे का नाही हे काढून घ्या सगळे ते काळ ते टिणं गिण काढून घ्या ज्याची त्याला देऊन द्या ते मी करतो ते स्टेजची व्यवस्था बरोबर हे काय काय नाव आता खराब करता का मय मग आता बसले आपलं काय असा माल झाला पाहिजे हा दहा बारा खेड्यातले लोक येऊन पाहायला आले पाहिजे ते काय बाबा याले म्हणते डेकोरेशन झालं नाही काय रे जास्त मोठेपणा चालला मग बसला आता मस्त स्टेज करून टाकू पुढे आपल्या पट्ट्या फट्ट्या टाकल्या झिल्ली मारली झालं आपलं मग चार पाच हजार रुपया ते म्हणतो बोलाच असंच घोटघाट करायचं असंच मग वर्गणी उरवेत घाटा आला म्हणते अ म्हणलं मा म्हणान घ्या तुम्ही काय करा असते एवढे मोठे साठ हजार रुपये लोकांना हौशेन वर्गणी केली आपण म्हणलं ते काय साठी आहे म्हणलं ते का बँकेत ठेवायला आहे का काय पूजा करायला म्हणलं ते पैसे मग मला माहिती आहे काय कसं करावं लागते कुठं कुठं करा कर लागते कर मी करतो बरोबर ते राहते काळा आहे साठास हजार आहे पुरले पाहिजे ना तुला माहित नाही अंदाज लय लागत असते बरं त्याची काळजी तुम्ही नका करू ना, ना मी करतो का ना काय करा ते किती लागते काय मी बसवतो बरोबर साठ हजारात पद्धतशीर बसवतो सगळं हे करा तुम्ही लवकर करा मोके कराय घरून घरायची पहिन ना बाबू राहते मग लोक देत नाही डबलच्या वर कने जवळून टाकीन ना मी तुम्हाला मागून राहिलो का याच्या त्याच्या पुढे हात बसून राहिलो का म्हणलं का पाच टक्क्यांनी दहा टक्क्यानं आणणार दिसून राहिलो का मग हाय ना माजवळ हाय ना मी कमी जास्त पडले तर देणार हवा मी मोठं म्हणाय मा दिलदार हवा म्हणलं काय मागू लाव का कर म्हणतो आम्हाला ना काढून टाकू मग राहिला का बरं ठीक आहे काढून टाकतो आम्ही घास्त्या ते नेऊन देतोच जाऊ तिकडे काढून टाका मी पाहत होते मंडपाला फोन मारतो एखादा दहा बारा हजार आता सगळं देते करून ते दे ते ठेवा ते बंद करा दे कर मग तो सांगते कोणता मंडपाला आहे जास्त पैसे नव्हते होते साठ पुरले पाहिजे अजून लय दहा दिवस आहेत अ मला सगळं समजते हे सोडून घ्या तुम्ही सुत्या घेत्या काळा ते जा नेऊन द्या ते मला सांगून राहिले मोठे जास्तच करू होत नाही खर्च करणार नाही गेलं अतिशय असते तर त्याची काही म्हणजे कसं म्हणजे कोणाला सांगायला पटतच नाही राहील आपली बांधर गेला होती ते काय जाऊ का का दे तिकडे करण म्हणा काय करा ते कर आपल्याला करा लागते साठ हजार आपण वर्गी द्यायला तू तो पाय पुढचं करा बांधून करा हे सोडसाड करा चला दोन दिन आहे त्याला मारती घ्या लवकर लवकर घ्या लवकर खाली करते लवरायला टिकून कोणाला होतं फोन घेऊन लावणस रे बा आता काय निरा बळा साठ हजार खिशात आहेत आता काय तेवढे होईल काय आता त्याला चेन पडत नाही लावला असं मंडप आले हो आम्ही काय म्हणून राहिलो मंडपवाले भाऊ तुम्ही काय करा तुम्ही इथं या इथं या इथं काय आहे ते काढून नाही तुम्ही किती पाहिजे काय पाहिजे किती फूट पाहिजे मंडपवर काय तुम्ही ना ते आम्हाला टाईम आहे का आमच्या मागं घडीची फुर्सत नाही आम्हाला मग दुनियाभराचे काम आहे मागं आता तुम्ही काय करा लवकरात लवकर गाडी काढा इथं या पूर्ण स्टेज कसं पाहिजे काय पाहिजे आमच्या हिशोबा हिशोबाने सांगतो तु आम्ही या तुम्ही लवकर या तरी समजा बजेट तुमचा समजा बजेट किती आहे समजा सागर दुदेल विचारा ना सागर दुदेल माहिती आहे मा बजेट काय त्यानंच नंबर दिला मला तुमचा की तुमचा हाय बा मंडप असं तसं म्हणून मी तुम्हाला फोन केला नाही तर माझ्या तर पन्नास छप्पन नंबर आहेत मग तुम्हाला कळून लावला मग ते आहे ना तर म्हणलं तुम्ही इथं या ते हो ते बजेटचा काही विचार करू नका काय आहे बजेट हो त्या रेंजच्या बाहेर आम्ही हो फक्त तुम्ही या इथं आणि काय सोल्युशन मग काढू आपण इथं अगर आम बजेट रहा का आम्स गांव रहा है ना भाव उजाने सारा मानूस एवं मंडपला वाला ना आम इच्चारे का बजेट है मैं तो एक तो फोन आते बोलव शको का लोक कर हाँ हाँ आम कसा टाइम नहीं आम जा मूर्ति आना बराबर ठीक है ये तुम्हें गाड़ी हो अर्धा घंटा नहीं हो पोसत ठीक है मैं ठेवा मेवा पार्टी कुछ यानी नहीं है कमी कम पंचा बजट है नहीं का पूरा का कर फिलहाल स्टेज फेस बिल्कुल खतरनाक नहीं का गाड़ी का पैल्ले का पोजिशन बरा टाइम काय माहिती का दोन वाजता सोळा सोळा करू लागत राहिला ते सोळा सोळा बांधून द्यावं लागते का आता बांधणं बा आता तेवढे धाग्यानं ते आणले ना सोळा तोडून बरोबर या नुसतं दमपूत झाला मनुष हि जे बन अवघा आण किन आण कोणतं कायच्या काय शीता फायाचे पान आणत आण जे दिसलं ते आणलं मी आता काही हगीने घे बाहेात फळ असते ते आणलं का आता ते राहिलंच का बा अरे हो हो ते का हो हाय आणतो आणतो ती बी हो शांतारामच्या कोट्यात दिसल्यासारखं झालं तर नाही आणतो अजून काय होतं हराय गिराय सगळं आणलं मी आता फुलं गिलं सभं नाही आता हे थैली आहे हे आता टोपली भरूनच आणली मी आता हे सोळा सोळा करतो मी बाद घेऊन येतो ती आता ते देवीदास गे तर ते सगळेजण येऊन राहिले आम्ही चाललो आता गणपती आणाले हो आता एक तर मला तिथं ते मिटिंगही करावं लागते आता ते पांडे साहेबांना ते मिटिंगही ठेवायला शांतता सभा ते यायचे आपल्या पदाधिकारी लोक यायचे अध्यक्ष मंडळ तर म्हटलं लवकर लवकर स्वयंपाक करतो जाऊ दे मुलं लवकर काय फराळाचं करून द्या आता आता काय स्वयंपाक होणार आहे का आता 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 एवढं मला पूजा मांडणार आहे बाकीचे कामं अजून तुम्ही आता काय करा का या तुम्ही बाहेरून मी फराळाचं करते फराळ करून जा मग तुम्ही आता मुली उपासच घर नाही आठ दिवसभर मग काय या लवकर नाश्ता करून चालले जा जास्त काही मिरो मारा करू नका आता सगळ्या बाय राहिले इथेच ठेवला मी हरतालिकेचा कार्यक्रम आता सगळ्याच बाय येते ना बरं योगाला हिच्या पण नाही बरं मी काय म्हणलं येतील का आपलं शांताबाई झालं हे ते सगळ्याचे जे बाय आहेत की नाही तर त्याला पाहिजे असा कॉल काढतो त्याच्या पॅनलचा का आहे तर ती नारी शक्ती पॅनल आहे त्याच तुला सांगतलं मी ते म्हणा पाहिजे का आहे काय नाही जर असं खाल हवाल काढजू त्याचा काय मांग घेते नाही घेत जरा काढजू जरा कॉल त्याचा कॉल वगैरे काय फक्त मी पष्ट त्यांना काय बाकी ते मला नाही माहिती तसं नाही भस्कर नाही विचारायचं चा। मागं घेता का नाही असं तसं गोष्टीत गोष्ट आपलं पाहून घ्यायचं त्याचा कल का आहे बाबा घेतेत का नाही घेत समजते मग गोष्टी गोष्टी होऊन द्यायच्या जरा असं म्हणायचं आपणही उठाई द्यायची काय बसल्यावर याच्या मागं लागत नसन तसं पाहिजे म्हणजे कसं मग आम्हाला कॉम्पिटिशन नाही राहत ना असं आहे ना हे या पॅनलच्या घोर झाला ना आमचा काय नाही मला वाटलं मोठं मंडळ काय काय यायचं इथं आता काय लू राहिले का काढू राहिले स्टेज म्हणायचे काय त्याच्या गाव तर वाटते तर काय वाच नाही म्हटलं काय तुम्हीच लावला ना फोन इथं इथं आहे ना का दुसरा गणेश उत्सव मंडळ तर काय आमच्या गावात एकच असते आमच्या गावात एक गाव एक गणपती काय छप्पन गणपतीच बसावं लागते ना एक नाही तिकडे काय भांडण तण्ण आमच्या गावात असं भांडणं तण तिकडे राजकारण राजकारण जागे आमच्या गावात एकच गणपती असते मग बसले आपले आमचा मोठा ना आमचा लहान हे सांगा हे हे आहे म्हटलं जागा पाहून घ्या पूर्ण एरिया किती आहे काय किती आहे ती तुमचं स्टेज तर अर्ध समजा काय काढण चालू का टाकणं चालू आहे म्हणलं कसं काय अजून नेलेच नाही नाही निरा गोष्टीच आहे निरा दहा जण असून अजून खाली नाही गेले ते बरं मी काय म्हणलं याचा विषय सोडून द्या हे नाही आहे स्टेज आपल्याला पूर कसं बिलकुल हे पूरा, पूरा एरिया नजर फिरवायचा तुम्ही पूर इलाका बिलकुल आपल्याला मंडपाने बिलकुल बिचारीत करायची आहे खाली वरे बिलकुल पट्ट्या हे ते बिलकुल असं स्टेज गीज एकदम एक नंबर बनवायचा आहे जे समजा तुमचं बजेट कुठपर्यंत म्हणजे त्या बसू दे माणूस काय म्हणलं तुम्हाला मगास सांगत समजून ते विषय काढत नको बजेटाचा विषय विचारला का मी ज्या दिवशी दहा दिवस होईन त्या दिवशी सांगता काय आहे तुमचा बजेट मी काय सांगू राहिल ते आहे का हो इथं माहोलमध्ये स्टेज बनवा तुम्ही खाली बिलकुल अशा पट्ट्या वरे बिलकुल अशी बिलकुल मंडप चांगला आजूबाजून बिलकुल फाऱ्या फाऱ्या बिलकुल असं टेन्शन समजलं का शंभर दीडशे खुर्च्या हा असं पूर्ण बिलकुल ओके करून द्या तुम्ही आणि रातोरात झालं पाहिजे ते उद्या बिलकुल आमचा गणपती आला की असं मग हे राहिलं आणि ते राहिलं हे बांधा ते 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 जमणार नाही म्हणजे लोक कसं सकाळी उठले उठले दिसलं पाहिजे रातोरात बिलकुल कार्यक्रम करायचा आहे हब झाले पाहिजे बिलकुल पाहून हाय कॉलिटीचं पाहिजे पैसाचं काही कमी नाही नाही का बरं ठीक आहे मग आता समजा तुम्हाला रातोरात बिलकुल आपल्या माणसिकीच बोलून घेतो सगळे आता आपल्याला कसं टक्के लागलं कुठून की आता हे खुर्ची आहे शंभर दिवशी हे मटेरियल आहे ते म्हटलं बरंच पाहिजे बरं बरं ठीक आहे ना करून टाकू मग आता रातोरात बिलकुल सकाळी सात वाजता ओके काय मग बाकी काही सांगायचं काम नाही मी सात वाजता येऊन पाहिन काय आहे पोझिशन काय बदल करायचा काय नाही हां दोन हजार रुपये ॲडव्हान्स देऊन देतो हां मग येऊन जा लागून जा कामं का <laughs> दोन हजार का एवढं मग मंडप न ते तुम्ही सांगू राहिले दोन हजार होते का कमीत कमी दहा हजार रुपये ॲडव्हान्स दहा हजार ॲडव्हान्स अभे मग काय किती मंडपाचे किती घेऊन राहिला मग सगळंच पाहिजे म्हणा समजा कमीत कमी तीस हजार बजेट आहे समजा कोण की त्याच्याकडे नाही पुरत आपल्याला पाहून घ्या ना तुम्ही पाहिजे मग म्हणता तुम्ही पाहून घ्या फक्त कसं बनते तर ही बोलून राही राहि लस पंधरा हजाराचा बजेट असेल म्हणलं काही आपलं इतकं मोठं काय आता चार हजाराचा मागच्या वर्षी मंडप बसवला आम्ही आता काय म्हणजे कधी पट्टी टाकली तर आम्ही देतो दो दोन तीन दे हजारात विषय पण आता तुम्ही सगळंच पाहिजे म्हणता ना माल पाहिजे म्हणता ना बरोबर करू वीस मध्ये करून टाका म्हणजे की माल दिसला पाहिजे रात्रात बिलकुल सकाळी उठले लोक की हप झाले पाहिजे पाहून कमीत कमी पंचवीस कोणती लस म्हणजे मटेरियल आणखी ना मला मजुरी आहे ती लस आता आपल्या घरच्या समजा पंचवीस देऊन देऊ जाऊ दे पंचवीस गेले तरी आपल्याजवळ पस्तीस उरले अजून मध्ये लय होते हा ठीक आहे ठीक आहे मध्ये पण असा मावा झाला पाहिजे हा बिलकुल सकाळी बिलकुल असे लोक म्हणजे असे म्हणजे डोस फाटले पाहिजे हा ठीक आहे मग चला या पाठवा सगळं पाहतो मी वैकू येणार नाही हे जागा म्हणून समजणार नाही तुम्हाला मला पाहत घरी कसं करतो आपलं म्हणतो का का मा तुम्ही होता आपल्या घरात उद्या म्हटलं तर या मग उद्या उद्या समजा पर्यंत पोहोचता तुम्ही हा एका एकच ग्यू? आले ना आज आता असं वाटलं आज आता मूर्ती घेऊन घेऊ सामान घेतलं निघाले आपले पण आता ह्या समितीची सभा आली शांतता समितीची पांडे साहेबांना बोलावली सगळे गणेश उत्सव मंडळावाले सगळे अध्यक्ष पदाधिकारी हे ते म्हणलं तू थांबा आता इथं आम्ही पाहतो गणपती गिणपती पांडे साहेबांनी ठेवली का अरे काय काही सांगता मग लवकर फोन लवकर यायले अजून आलेच नाहीत का ते या म्हणा लवकर घ्यायला तुम्ही त्या सटकन आम्हाला मोका करून द्या म्हणतो अजून मोठे साहेब आहे ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहे बा आपल्याला दहा दिवस कशा कशा पद्धतीने गणेशोत्सव मंडळाचे काय नियम आहेत ते म्हणून कसं त्याने सभा ठेवली तर म्हणलं तू थांब इथं था, अध्यक्ष आहे तर शिवलालन तू आणि झुंबर आम्ही येतो गणपती गणपती पाहून बाकी सामान सुमान घेऊन ठेवतो म्हणजे हे मग इकडे चरायले असं हुशार दिसून राहिले मला तिथे अटकून येतं नाही 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 ते काय करा ते सभेचं तुम्ही निपटून घ्या हो आम्ही पाहून येतो गणपती आहे ते कसा व्यवहार माझा ते ना तर पैसेच तर म्हणलं मंडपाचं तर लागला आपलं टापटिपण सगळं हो तर म्हणलं फक्त आता मी मूर्ती गिर्ती पाहून घेतो बाकी काय सजावटचं सामान आहे ते तुम्ही इथं निपटा झाला की मला फोन करा बस बस ते दुर्गा चौकात आली की तुम्ही त्या ट्रेटमध्ये बस इकडे अंदाज लागेल बस गेली दिसते आपलं मंडप निपटा केली सर आपल्या घरात बसवायची म्हणलं मग घरच्या पाहिले सांगा हा सगळी काही किती झालं फोन लव टाकणार बा व्हॉट्सअपवर पत्रिका मोकळ करणार बा दादा खेळतेस ते लवकर किती काय फोन करू राह असत आहे डम काय पाहिजे अडी अडचण असली तरी फोन करता मला इथे बी समजा काही रक्षण नाही ना रक्षण रोड मला म्या मला तु करा हॉस्पिटल तिकडे मग येऊ इकडे या ते जुना घ्या आपल्या तिकडे इकडे वाचतो आहे ना इकडे या तुम्ही हा ते मी मला आता पत्रिका टाकतो थोड्या वेळा ना सांगत म्हणजे कसं बरं वाटते या मग या नक्की अस करा बा हे पागल करायला इथून जायच पुढे तिकडे जाल पुढे म्हणलं मग आम्ही बसतो म्हणून तिथे हॉलमध्ये या मग या तुम्ही जा तेच दे... म्हणलं या म्हणला वाचत वाचतो तिकडे दटरपट्टी तिकडे उमरी तिकडे येत म्हणजे तुमचं येत आहे ते सांगा म्हणजे आमचं कसं दादागी पात नाही आम्ही एकाच ठिकाणी फुल अँड फायनल काय आहे तुमचा रेट सांगून द्या आम्ही हो म्हणतो नगदी पेमेंट आहे कुठे एटीएम जा लागत ना कुठे नाही आता मी नवीन हो याच वरती सुरू केला मी बिझनेस तुम्ही नवीन सांगता मंडळ तुमचं नवीन समजा लावून देऊ तसं कसं आपल्याला जास्त अपेक्षा नाही हजार उठले बस झाले आपल्याला तुम्हालाच म्हणलं तुमच्या ते पण आलता ते पण आता तुम्ही नाही मंडळाने सांगा परि सांगा तुम्ही सांगा तसं मंडळाला तुमच्या अध्यक्ष विचारा पाकून देईल दाखवून द्यायला ना मीच सांग ना मीच होल अँड सोल सगळं माई इकडेच आहे मीच अध्यक्ष मीच उपाध्यक्ष सगळं मीच माझ्या विषय काही नको तू बोलू फक्त सांग तू केवळ देतं ते सांग शेवटची किंमत सांग बरं जाऊ द्या आता तुमची जाऊ माझ्या आठ हजार मध्ये लावून देऊ जाऊ दे म्हणजे आटन घाट आणि वाट अरे या भावी सरपंच आहे ना मी एका काय काय पाण्यात घालतो माझं सगळं आता लोकच काही बोलून राहिला सात हजार एक मध्ये क्लिअर करून टाकते एवढा मोठा गणपती म्हणला आता जाऊ द्या साडे सात मध्ये करून टाकू सहा हजार पाचशे जाऊ दे झालं आता कन्फर्म झाला उद्या या घेऊन जा करून टाक जाऊ दे हो, बरं नाही बद्दल जाऊ दे पाच पन्नास शिला इकडे तिकडे नाही का आपल्या चालले नाही ठीक आहे ठीक आहे झालं झालं कन्फर्म उद्या बिलकुल पाठवून द्या आमचा ते पाठवून द्या माहिती नाही बरं तुम्ही सांगा ट्रॅक्टर नाही काही ना गाडी आणा बैलगाडी येणार काही आना तेच म्हणलं तुम्ही आणा घेऊन जा पैसे जमा करा ॲडवान्स देऊन द्या बरं ठीक आहे मग आता तीनच देऊन देत तुम्हाला साडेचार उद्या देऊन देऊ ठीक आहे मग जाउँ दाढसत नाही निपट हजार खान ट्रेक्टर चाहिँ भाडा चाललर धरून दहा मध्ये बसला दाए अनि मण्डपवाला पञ्च पस्तिस मध्य किस काङ्क्ति चाहिँ राख्नु फोक्त पूजापति पञ्चीस चला यहाँ मलाई ब्यानरवालाले भेट्नु भ्यू कसलाई प्रचार हिसाबले सह तारे पोस् लगाएको हुन् गणेश उत्साह सांगून दिवस असं आपलं लाग्छ म्हणजे समजते मैले कसं काय बनते काय बनते म

रा खालचे लोक मला काय अरे म्हणलं सांगले तुम्ही काय करा ते पान बरोबर बोर्ड पान असता हे नाही का तुमच्याजवळ काय म्हणते त्याला ते काय पेंचिस म्हणते का पेसकस म्हणते का काय म्हणते ते काय इस्टिमेट होईल काय म्हणते ते काय हिटले का तरी नाही आठवलं जाऊ दे मला काय आठवून नाही तुम्ही पाह ते काय करा बोर्ड तर दुसरं इकडून आणा वायर लंबा आहे ना आपला घ्या तिकडून काही आपले टेप फेप लावा करा देऊ जोरदार करा टेस्टर पाहिजे नाही साहेब म्हणलं टेस्टर पाहिजे का टेस्टर टेस्टर बरोबर काय काय तरी बोललोस मी काय म्हणते काय म्हणलं तुम्ही काय म्हणलं काय म्हणलं टेस्टर 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 होते टेस्टर पाहिजे लाईन चेक करायचंच ना बोर्डातली हो, तिथंच ना डाकेवड नाही तुम्हाला काय सांगितलं डाकीर ओळख येऊ नका तुम्ही इकडून या ना असे कौलखेडमधूनही घुसता येते असे या तुम्ही या तिकून या बरोबर ते दुर्दुर्गा चौकात येतात त्याच्यापैकी खुर्ची का मला दुसरीकडे बसलं पूर्ण याचं वास्तू सरलंच नाही अजून किती लोक आल्या काय आता तुम्ही उद्या बरोबर अकरा वाजता अजून मध्ये दहा बारा फोन लागला ना ठेवा ठेवा मी अजून लाव तुम्ही <laughs> पाय का पाटी बोर्ड लईन आहे का नाही आहे का चेक कराय वाट लोक रा तुम्ही चला येवटमा पुरलंच नाही आपल्याला तिकडेच पुरलंच ना मग गाड्या बुलढाणा अकोला तिकडे पुरलं काय हे नाही पुरलं गाड नागपूर साईड गेलेलं पुरलं चला बा चला दाखवत काय दाखवत चला या म्हणलं मग उद्या ते वास्तूचा का बाईचा फोन का म्हणलं मी सांगितलं तसं तिला म्हणलं फोन करतो म्हणलं पाहिजे मग उद्या अकरा या आपलं माहिती ना तुम्हाला घर कुठे बांधला आपलं तेच म्हणलं नाही का ते आपलं नाही का दुर्गा चू बस तिकडे आला का नाही दरपट मध्ये यात तसं तसं टावर टावर नाही टावर या तिथून येत आहे ते मग तुकिटल तिकडेच हॉस्पिटल तिकडे का ते आता जुनं इकडे नवीन बांधणार आपण आता ते असं जा मग उद्या हे जायचा मीटिंग चालू होईल आपले बारा लोकांना फोन लावून मग द्याला कोण येते गणपती नाही का सगळे आपल्या घरगुतीला फोन लावला आपलं काम चुकलं नाही या नको काही

बसून घ्या लवकर साहेब आले म्हणते हो घ्या लवकर बसून घ्या आले आले तरी लावला भेटल्या म्हणला पत्रिका भेटली हो साहेब 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 आपले साहेब याच्या थोडस बोलाच होतं दोन मिनिटांच फक्त काय बोलते काय सांगतर काय हो विषय महत्वाचा आहे मी दोन मिनटं सांगून येतो लवकर सांग साहेब लवकर या लवकर सांग काय या लवकर सगळे पदाधिकारी आहे ना अध्यक्ष हे सगळ्या मंडळाचे आता हे आपले जे आहेत तिने पुढे बसले तर यायची इथं वास्तू आहे आपलं यायचं घर मध्ये दुर्गा नाही तिकडे कोपऱ्या कापऱ्यात आहे नवीन आहे तिथे वैकुचिन तुम्हाला मंडप गंडप टाकलेला असं वास्तू आहे त्याच्या घरी म्हणून सगळ्याला सांगून राहिलं म्हणजे कसं त्याचे फोन चालू आहे म्हणजे एखादं मला सगळ्याला सांगून दिलं बरं हा तेच म्हणलं झालं मग आता झालं जास्ती काम करा तिथे समोर जाऊन सांगूया लोक काही आपल्याला फालतू मग कांदू कुरायला ते समजत नाही इथे फोन करूया दाखव मिटिंग आले का इथे का फोन करायला आले का म्हणलं घरचे काम करायला काय काय ते काय म्हणते राहिले आपल्या गेले वास्तू लावून काय दहा लोक बला नाही चालले मोठे गणपती आहे ना सगळे गणपती बसला कोण येणार कुत्रान रो साहेब आज इथेच पुढे तिकडे काय होईल बस म्हणलं मंडळवाले तुम्ही तेच म्हणलं बस करा बस करा अ भाऊ बोल नका बोल नको आले वाटते साहेब नाही आले आले टाळ्याकडे वाजवा म्हणलं उभी हो कि रास यास या पा म्हणलं जमलं का म्हणलं पाहून घ्या बॅनर कसं बनलं तर अरे ग वे बाबा बॅनर बा, याला म्हणते बॅनर खतरनाक पुढची ऑर्डर तुला जाता काय बैल बिलकुल तुमच्याच प्रिंटिंगले पुऱ्या ते पाहून घ्या ना ते गणेश उत्सव मंडळाचं ते छापलं ते आपण ते पाहून घ्या कसं आहे जमला गाय ते काही पाहायचं काम नाही ते हाय बरोबरच फक्त हे कसं याच्यात नाही हुकवा व्हायला पाहिजे हे एक नंबर पाहिजे काय लिहिलं तर त्याच्यात मस्त सुरायला काय काय लिहिलं तर मस्त लिहिलं नाही का उदय युवा पर्वाचा वारसा समाजकार्याचा वा वा एक नंबर एक नंबर हा घुंगरू पॅनलचे अधिकृत सरपंच उमेदवार देविदास भाऊ हा बापा चिन्ह काय आहे चिन्ह याच आहे ना आपलं चिन्ह भेट ना दादा हा अधिकृत उमेदवार यांना प्रचंड बहुमताने विजय करा करणारच आहेत ना वा काही टेन्शनच नाही पॅनलच तसंच आहे आमचं पॅनल बिलकुल बढिया पण हो एक नंबर बनवल दा हो दोन अक्षर समजा बॅनर लागतील आपल्याला नाही का दोन बॅनर समजा ते अजून नाही का कार्ड फार्ड लागे ना जे काय लागायच ते लागे बर बरं ठीक आहे मग आता चल मग आता हे बॅनर घेऊन घेऊ किती झाले म्हणलं द्या ना याची काल देत ते दे हे राहू द्या याचा काही विषय नाही तुम्ही आता टाकणार आहे ना पुढे या तुम्ही सातारखेच्या पुढे राहू दे आता हे का आपलं ट्रायल आता हे ठीक आहे ठीक आहे नंतर घेऊ मग पुढच्यात काढू बरं बरं येऊ मग चिन्ह भेटलं की साजे पुढे येतो मग आता आता एक खरी गोष्ट सांगायची आहे हे जे बॅनर आहे हे बॅनर ओरिजिनल कोणं बनवलं आहे तर हे बॅनर आपल्यापैकी जे एक प्रेक्षक आहेत खूप आवडीनं ना पाहतात नागपूरचे आहेत ते तसे मूळ आपल्या यवतमाळमधले उमरखेडचे आहे नरेंद्र सूर्यवंशी त्यांनी ईमेल करून हा जो आपला बॅनर आहे हे माझ्या ईमेलवर त्यांनी पाठवलं त्यांचे खरोखर मनापासून मी आभार मानतो त्यांनी हे आपल्याला बॅनर पाठवलं आणि सर्वांचं असं म्हणजे मन जिंकलं गणेश मूर्तीच्या उंचीवर मर्यादा नाही प्रतिबंध केलेल्या जाहिराती लावण्यास लोकोपयोगी भित्तिपत्रक कापडी फलक लावावे साथीचे रोग पसरणार मर्यादा ओलांडणार नाही याची काळजी घ्या मंडपाच्या अंतर्गत भागात कोणतेही स्टॉल लावता येणार नाही अधिक्षक साहेबांना तुम्हाला क्लिअर क्लिअर सांगितलं कसं काय काय नाही आता सातशे दहा मंडळ आहे सगळं समान आहे पूर्ण जबाबदारी आमच्यावर येऊन पडली म्हणून म्हणलं कसं गावकऱ्याचं तुमचं मंडळाचं सहकार्य आणि आमचं एकमेकाचा समन्वय असला पाहिजे काही अडी अडचणं नसली आम्हाला फोन करा काय आहे काय नाही प्रॉब्लेम आम्हाला समजले पाहिजे त्याचबरोबर अनलिगल मंडळ असेल ते स्थापन करू नका म्हणा ज्याने परवानगी घेतली तेच ठेवा म्हणजे नसतीचे आपण आणतील ते मग म्हणून म्हणलं तर बाकीचं आता तुम्हाला मी काय मेन मेन पॉईंट सांगतो ते ऐकून घ्या तुम्ही दहा दिवस मस्त उत्सवाचा कार्यक्रम आहे आता या कार्यक्रमामध्ये कसं मस्त हर्ष उल्हासन लोक एकत्र येतात ये आनंदाने बिलकुल साजरा करतात म्हणून कसं गालबोट लागायला नाही पाहिजे हा तेच म्हणलं आवाज गिवाज कमी ठेवायचा कानफाटे लोक एवढाले डी जे नेहमी ते आपले लाऊडस्पीकर वाजवायचे नाही म्हणजे दुसऱ्याचा बी विचार करायचा त्याचबरोबर आपल्याले जे कार्यक्रम आहे रक्तदान शिबिर आहे आरोग्य शिबिर आहे वृक्षारोपण आहे यासारखे अनेक कार्यक्रम तुम्हाला साजरे करता येते दहा दिवस त्याचंही आयोजन करा ते आकोळे फाकोळे टाकू नका हो आकोळ्यानं कसं कोणाला आपट आण तुम्ही हा करण फडण लागला काही हे ते ह्या अनलिगल कामं करू नका हो लिगली कामं करा कोणती बी मंडळ आहे तुमच्यावर सगळी जबाबदारी आहे काही झालंच तुमच्यावर आहे <laughs> तिसरा डोस काय ते बूस्टर डोस लोकांना बरेच धन घेतलं नाही त्याचंही शिबीर घेऊन घ्यायचे आहेत हां सिद्ध होऊन जाते बरं झाला आता आपला कार्यक्रम झाला सगळं आभार झाला सगळं झाला हां चहा पाण्याची व्यवस्था बाहेर केलेली आहे चहा घ्या या मग ठीक आहे मग भेटू दहा आपलं पूजा वगैरे झाली सर्व झालं आता निकते बघ आम्ही काय आता, का आता बसतात हा आपण सगळं मैत्रिणी इतके आता एक वर्षापासून आपली भेट नाही काय मी तशी जाऊ दे का तुम्हाला नाश्ता चहा घेल्याशिवाय जायचं नाही आता मी फराळ जाणते फराळ करा चहा घ्या मग आता तकलीफ दे सरपंच आता पुन्हा एखाद्या वेळेस चहा घेतल्याशिवाय जाऊ देत नाही करा आता हो ठीक आहे ठीक आहे करा आपलं किती मयाळू आहात मी किती आपले एकमेकांसह संबंध चांगला आपल्या गावातले लोकांची आणि आता बघा बरे अराज करणार किती संबंध बिघडले आता बाई आल्या नाहीत बोलावलं तरी तुम्ही तरी आल्या समजा आता काय तुमचं कोणतं पॅनल असल्यामुळे थोडस वाटत आहे ना कसं बोलवा कसं नाही बोलवा कसं काहीच नाही आपलं जसे आहे तसे संबंध राहू द्याय राजकारण सर्वांनी ठरवलं आता सगळेच मग उभे उभे ते आमचं पॅनल तयार आम्हाला इच्छा आहे का बघा सुनबाई पाटील साहेबाची सुनबाई हे काय नाव आहे तुझं माझं मयुरी मयुरी मनोज पाटील आता तू शांताबाईला विचार आमचे किती पहिल्यापासून चांगले संबंध मला वाटतं बा तुम्ही याच्यात पळाच नाही मला तर खूपच याचा म्हणजे आवडत नाही मला पण आपण कसं काकू आता सर्व आम्ही ठरवलं सर्व झालं हे झालं आता माघार घेतली तर चांगलं नाही होणार ना ते म्हणजे समजा तुम्हाला माघारच नाही निर्णय घेतला तुम्ही काकू का प्रत्येकाला आपापले समजा आपापल्या परीनं आपापल्या परीनं प्रयत्न करायचे जे आले आले आता कसं जिंकू गेला मरू हे माघार नाही बरं येते मी च्या घेऊन येते खरं नाही वाटत हे ते माघार घेत नाही वाटतं सागर भाई हो गया क्या खुर्चे इरचे डाल दिया सगळे हो गया पूरा अडीया उधर की झिल्ली आगे की हो सब गेट गेट सब अच्छा ठीक है फिर और लेके जाओ फिर लेबर सब या टोयनाप ना लेके जा लेके जा मैं आता आधे घंटे में पव ओशिव का माल लेगा का होईल का, का, का म्हणल पाप 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 पापा, पापा, का पापा का का ले नसते ना असं बापा 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 काय पट्टियां गाद्या खुर्च्या पंचवीस च्या म्हणल का काय माहोल हो बे बोला दे दादा भाई कैसा जमाना छे बजे पुरा क्लियर करके दे दे तुमको हां एकदम ओके स्टेज वेज खुर्च्या गिरच्या डालके गाद्या फाद्या बिलकुल एकदम शुरू लाव तुम्हारा गणपती लाव और बस बस मला झाला आता काही विशेष नाही राहिला आता दहा दिवस भिन घोर आहात तुम्ही आता पाच पन्नास शिल्लक देऊन देऊ तुम्हाला नो टेन्शन चांगले रंगारंग कार्यक्रम घेणार आता आम्ही आम्ही हंग स्टेज आता था दहा दिवस चांगले आता था ऑर्केस्ट्रा असो का तिकडे काही असो हीच नाही करत आता बरं या तुम्ही आता काही टेन्शन घेऊ नका हो बस झाला आता गुलाल आपला पंचवीस हजार आता जिकडे तिकडे झाला बिलकुल झोपाय नाही लागत लोकायला आता मंडपोहोणी

विशेष नाही राहिला ना काहीच नाही किती काही पॅनल उभे असले काही नाही आपल्या पुढे कोणीच नाही टिकत सगळ्याचे डिपॉजिट गोल होणार आहे पूर्ण पॅनल निघणार आहे आपलं तरी आपण कसं करू ते नारी शक्तीला कसं मागच नाही घ्याल ना आपला तेच घाटा आहे म्हणतो बा आपण मला वाटते ते जर त्याने जर माग घेतलं ना दोघांच चांगली टक्कर होती आपले आपलं निघतच होत मग हे तिसरं फालतू यायला कसं बसवाच लागते बाबा नारी शक्ती आहे म्हणून आपली ठाकूर गे आहे मग नाही तर हर आपल्या गद्यासारखी परिस्थिती झालीच ती आपली मग पुरे दबादबा दायलास बाबू मी काय म्हणलं ते आहे ते बरोबर आहे त्याचं कसं द्यायला समजून राहिलं ना त्याच्या समर्थक आले काय करावं काय नाही तर मग एक तर बाई झाल्या चांगल्या टपच्याच हो सुशिक्षित आहे ते आणि आपले जुने सरपंच बी मग त्याचे तसे फुट पडते ना लेडीज सगळ्या तिकडे कन्वर्ट होऊ राहिल्या ना राहिले सुद्धा इकडे मग जुन्या सरपंच इकडे आपले तर मग माहिती कट्टर बिलकुल काही सांगा म्हणजे कुठे येतो म्हणजे त्याच्यानं कसं आपला विशेष नाही ना ते राहू दे जसं आहे तसं बरोबर आहे फक्त तू कसं पैसे मागे पड नको आता आता किती काही जाऊ आहे काही करायचं नाही वावर जाऊ का तिकडे व्याजा लोक काही लागू पण कसं यावेळेस मागा हटूच नको तू आपण बजेट पाहाव लागते आता बँकेतले सगळे आणू काढले मी ते एकोण पन्नास माझोड दहा आता फक्त मग आता ते तर सगळेच गेले ना माय अजून मला आता काही ना काही ते सोय लावं लागेल का नाही मग अजून म्हणजे अजून तर सात तारखे यायची सात तारखेपासून खरा खर्च आहे मग कमीत कमी एक लाखाचा बजेट ठेवतो आता एक लाख लागेल का नाही रे एवढं काय लागते काही आपलं बस होईल वीस हजार होईल म्हणलं मागेच आहे ना खर्च येणार सायना तू त्याची काळजी नको वसूल करणार ना पुढे आपल्याले मग तू नको लोड घेऊ तू पैशाचं अडचण नसली मला सांगतो तु आहे ना देणारे पाच वाले दहा वाले जनाचे मेसेज आले आपल्याला कॉमेंटमध्ये ते लोड घेऊ नको तू